पण काही जणांना काय होतं की सध्या करोना जोरात आहे, बिहारमध्ये मोफत लस देणार आहेत, पण आपल्याकडे काही जणांना दरवर्षी लस इंजेक्शन देण्याची गरज असते. काही जणांना इंजेक्शनही माणसाची चालत नाही, त्यांना गुराढोरांची इंजेक्शने द्यावी लागतात. आणि काही जण तर अशी बेडकं असतात, म्हणजे तुम्हाला माहिती आहे, सध्या एक बेडूक आणि त्याची दोन पोरं, या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून त्या पक्षात. आणि मी लहान असताना एक गोष्ट किंवा कविता किंवा गाणं काहीतरी होतं, बेडकीच्या पिल्लाने बैल पाहिला, तसं बेडकाच्या पिल्लाने वाघ पाहिला, आणि वाघाची डरकाली ऐकली. मग जाऊन बाबाला सांगितलं आणि बाप आवाज काढतोय पण असा चिरका आणि किरका आवाज येतोय, तो बेडूक कसा काय वाघ होऊ शकेल? होऊ शकत नाही. तर ही अशी काही सगळी जी काही लोकं आहेत, त्यांचं नाही म्हटलं तरी थोडाफार एक समाचार घेणं गरजेचं आहे.